नमस्कार मैत्रिणीनं, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण ब्लाऊजला आपण नॉड कसा बनवायचा ते बघूयात। इथं मी नॉड किंवा दोरी म्हणतो आपण त्याला, ते कसं बनवायचं आणि एका ट्रिकने आपण त्याला पलटी करत असतो। दोरी बनवताना आपल्याला पलटताना खूप त्रास होतो, पलटत नाही व्यवस्थित, आणि ती कशी पलटवायची ती 2 मिनिटामध्ये आपण परफेक्ट असे आपल्याला नॉड आणि लटकन तयार करूयात। आता आपण इथं काय केलेलं आहे, सरळ पट्टी काढलेली आहे 1 इंचाची, ती आपण काय केलेले आहे अशा पद्धतीनं मशीनमध्ये पॅक करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला छोटी मोठी जितकी हवी आहे ना तितकं तुम्ही इकडं मार्जिन ठेवायचं आहे आणि मग शिलाई करायची आहे। इथं मी आता 1/4 इंचापेक्षा थोडंसं जास्त मार्जिन ठेवून शिलाई करणार आहे। शिलाई केल्याच्या नंतर आपण हा राहिलेला जो भाग आहे तो कट करायचा, अगोदर कट करायचा नाही, कारण काय होतं हे दोन्ही पार्ट आपल्याला एकमेकावरती असं ठेवून शिवायचं असतं, मग कमी जास्त झालं तर फसकतं। त्यामुळं तुम्ही अगोदर शिवायचं आहे, एक्स्ट्रा असेल तर कट करा। 1 इंचाची तर मी सरळ पट्टी काढून घेतलेली आहे। आता त्याचं मी तुम्हाला व्यवस्थित नॉड कसा बनवायचा ते दाखवणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा, छोटाच व्हिडिओ आहे म्हणून पूर्ण बघा। बघा आता आपण 1 इंचाची पट्टी काढलेली आहे, ती शिवून घेऊयात। हे दोरे जे निघतात ना आपण नंतर अगोदर शिलाई मारून मग कट करूयात। आपण रेडीमेड पण दोरी लावू शकतो, पण आपण ब्लाऊजसारखी सेम ही प्रत्येक जण रेडीमेड आवडत नाही कुणाला, ब्लाऊजच्याच कलरची पाहिजे असते, त्यामुळं आपण तेच पद्धतीचे आणि दोन्ही जे आहेत कपडे एकमेकावरती व्यवस्थित ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे दोरी आपली व्यवस्थित येईल। आणि ओढल्यासारखं ओढायचं आहे, जास्त पण नाही ओढायचं, पण ओढून थोडंसं म्हणजे दोरी जी आहे ती गोळा गोळा होणार नाही आपली। आता आपण जे राहिलेलं आहे ना इथं थोडंसं कट क्रॉसमध्ये मारू, आणि जे धागे निघालेत ना तेच फक्त आपल्याला कट करायचं आहे। जास्त कपडाही आपण शिलाईजच्या जवळ कट करायचं नाही, कारण आपलं ते शिलाईजपाशी जर कट झालं ना मग आपलं दोरी आहे ती फसकू शकते, त्यामुळं शिलाईचं थोडं अंतर सोडूनच मग आपण हे कट करायचं आहे। आता बघा आपण ते कट करून घेतलेलं आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, एका साईडला असं क्रॉसमध्ये थोडासा कट मारून घ्यायचा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पलटवता येतं असं। आणि त्याच्यानंतर मी इथं बघा असा सुईमध्ये मोठी सुई आहे, त्यामध्ये असा डबल म्हणजे 4-5 पदरी दोरा असा घेतलेला आहे, आणि इथं खाली गाठ बांधून घेतलेली आहे। आणि आपण काय करायचं आहे सुईनं असं इथं एक गाठ मारून घ्यायची आहे आणि असं करायचं आहे इथं, आणि डबल इथं नॉड करायचं आहे याला असं केल्यानंतर। आता आपण ही सुई काय करायची आहे, उलटी जी आहे सुई आपली अशी, म्हणजे ज्या साईडने दोरा होतो त्या साईडला टोक आपल्याकडे येऊ द्यायचं, आणि उलट्या साईडनं असं दोरा सुई त्यामध्ये घालून बाहेर काढायचं आहे। आता बघा ही छान अशी लवकरात लवकर आपली दोरी तयार होते, आणि पाहिजे तशी बारीक जर पाहिजे असेल तर बारीक पण तयार होते, मोठी जसं पाहिजे तसं तुम्हाला इथं दोरी तयार होते। अशा पद्धतीने तुम्ही दोरी बनवायची, म्हणजे आपली दोरी जी आहे ती परफेक्ट येते। हे असं बाहेर काढायचं आहे आपल्याला, बाहेर काढल्यानंतर आपण हे ओढण्यासाठी मशीनमध्ये इथं पॅक करून घ्यायचं असं, आणि मग आपण इकडल्या साईडने म्हणजे आपल्याला हाताने ओढता येतं, आणि हा कपडा आतमध्ये घालायचा आपण
अशा पद्धतीने हा जो आहे तो आतमध्ये आला पाहिजे असा आणि असं ओढून घ्यायचं आहे. बघा हे जे आहे ते आतमध्ये असं घ्यायचं. तिथं पॅक केलं ना इकडं असं ओढायचं म्हणजे आपल्याला काय होतं असं ओढता येतं म्हणजे आपली दोरी व्यवस्थित अशी बाहेर येते. आपल्याला जास्त मेहनतही करण्याची गरज पडणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही तोडत आपण हा दोरा इथपर्यंत असा घ्यायचा म्हणजे इकडचा आपल्याला असं व्यवस्थित ओढता येतं. ओढत ओढत हा आपली दोरी इकडून बाहेर आली ना मग आपण हे सोडायचं आहे इथलं आणि मग आपण हाताच्या सहाय्याने आपल्या असं हे ओढून घ्यायची आहे दोरी. खूप छान बारीक दोरी तयार होते. याच्यापेक्षाही तुम्हाला छोटी जर हवी असेल तर होऊ शकतं पण हा कपड्याचे दोरे सटकतात त्यामुळे इथं जास्त छोटी आपण बनवलेली नाही. जसे पाहिजे तसे तुम्ही इथं बनवू शकता. एखादे कपडे का असतात त्यांचे दोरे निसटतात त्यामुळं जास्त छोटी इथं बनवलेली नाही आपण. तरी पण आपण एवढीही मोठीही बनवलेली नाही आहे. छान असे नॉड आपला व्यवस्थित असा बघा लगेच तयार झालेला आहे. इथं काहीही मेहनत केली नाही आपण. सरळ पट्टीच घेतली होती आणि आपण बघा 1 इंचाची पट्टी काढून 5 इंचाचं मार्जिन ठेवून आपण दोरी पलटवण्यासाठी शिलाई मारलेली आणि इथं 4 पदरी असा दोरा वळून घ्यायचा आहे मोठ्या सुईमध्ये. छोटी सुई असली तरीही होतं आणि सुई उलटी करायची आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं नॉड लगेच आपण घरच्या घरी तयार करू शकतो. नॉड करता येत नाही. आता बघा आपण इथं लटकन करून घेऊया. अशाच पद्धतीनं तुम्ही नॉड बनवायचा आहे कुठल्याही ब्लाऊजसाठी आणि असं त्रिकोण बनवायचा आणि अशा पद्धतीनं पलटून घ्यायचं. बघा लगेच आपलं झटपट असं दोरी बनवणं तयार आहे. तरी हा व्हिडिओ कसा वाटला? आता मी ब्लाऊज पूर्ण शिवून दाखवणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. झटपट आपलं असं घरच्या घरी आपली दोरी तयार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा. बघा झटपट आपलं नॉड आणि आपलं लटकन तयार आहे. बघू शकता एकदम छान अशी व्यवस्थित अशी बारीक दोरी तयार झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.